सांगा पाहू। मुलांनो, इथे तुम्हाला काही मुद्दे दाखवलेत, ते मुद्दे लक्षपूर्वक वाचा व त्यांचे उद्योगांच्या अनुषंगाने फायदा आणि समस्या अशा दोन गटांत वर्गीकरण करून सांगा। उद्योगांमुळे होणारे फायदे: रोजगार, शेतीचा विकास, लोकसंख्या, वस्तूंच्या स्थिर किमती, कुशल मनुष्यबळ, राहणीमान उंचावणे, मजूर पुरवठा, बाजारपेठ, जास्त जमीन ओलिताखाली, वाहतूक सोयींचा विकास, दळणवळण, सांस्कृतिक विकास, साक्षरता, नागरीकरणाला चालना, मुबलक पाणी, अखंडित विद्युत पुरवठा, हे उद्योगांमुळे होणारे फायदे आहेत। उद्योगांमुळे होणारे तोटे: वनप्रदेशांचा ऱ्हास, प्रदूषण, जमिनीच्या वाढत्या किमती, झोपडपट्टी, दारिद्र्य, स्थलांतरितांची संख्या, हे उद्योगांमुळे होणारे तोटे आहेत। छान मुलांनो, या वर्गीकरणावरून तुमच्या लक्षात आले असेल की उद्योगांचे काही फायदे आहेत, तशाच त्यामुळे निर्माण होणाऱ्या काही समस्या सुद्धा आहेत। उद्योगांची वाढ होणाऱ्या प्रदेशात पर्यावरणावर खूप वाईट परिणाम होतो। हवा, जल, मृदा यांसारख्या प्रदूषणाच्या समस्या निर्माण होतात। भौगोलिक स्पष्टीकरण: औद्योगिकरणामुळे किंवा औद्योगिक विकास झाल्यामुळे अनेक फायदे होतात। उदाहरणार्थ वाहतूक सोयींचा विकास, राहणीमान उंचावणे, रोजगाराची निर्मिती यांसारखे अनेक फायदे होतात। उद्योगांची वाढ ज्या प्रदेशात होते त्या प्रदेशातील युवकांना रोजगार मिळतो, त्यामुळे दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होते। आपल्या भारतासारख्या कृषीप्रधान देशाच्या आर्थिक विकासासाठी शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे निर्माण होणे आवश्यक असते। अशा उद्योगांमुळे शेती आणि देशाचा आर्थिक विकास होत असतो, तसेच जनतेचे राहणीमान उंचावते। मुलांनो, उद्योगांमुळे काही समस्या निर्माण होत असल्या तरी त्यावर काही उपाययोजना करून त्या समस्या सोडवून औद्योगिक विकास करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। माहिती तंत्रज्ञान उद्योग: मुलांनो, मागील इयत्तांमध्ये तुम्ही माहिती तंत्रज्ञान उद्योगांविषयी माहिती घेतली आहे, त्या माहितीच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे द्या। माहिती मिळवण्याची साधने कोणती? सर, वर्तमानपत्रे, रेडिओ, दूरदर्शन, यूट्यूब, गुगल यांच्या माध्यमातून आपल्याला नवनवीन माहिती मिळत असते। छान, जलद गतीने माहिती कोणत्या माध्यमातून मिळते? सर, दूरदर्शन, गुगल यांच्या माध्यमातून आपल्याला जलद गतीने माहिती मिळते। अगदी बरोबर, व्हॉट्सॲप, फेसबुक, गुगल ॲप इत्यादी कशाच्या आधारे चालतात? व्हॉट्सॲप, फेसबुक, गुगल ॲप इत्यादी उपग्रहांच्या आधारे चालतात। अगदी बरोबर। भौगोलिक स्पष्टीकरण: मुलांनो, तुम्ही दिलेल्या उत्तरांवरून लक्षात येतं की माहिती तंत्रज्ञान हा उद्योग खूप मोठ्या प्रमाणात विस्तारलाय। माहिती तंत्रज्ञान ही आजच्या युगातील एक महत्वपूर्ण अभियांत्रिकी शाखा आहे। या शाखेतील काम हे पूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित आहे। या शाखेचे कामकाज संगणकाद्वारे चालते। या उद्योगांमध्ये भारताने चांगली प्रगती साधली आहे। याचे प्रमुख कारण म्हणजे या उद्योगात काम करत असलेले कुशल मनुष्यबळ होय। मुलांनो, मनुष्यबळाचे किंवा कामगारांचे वर्गीकरण कुशल व अकुशल या विभागात केले जाते। अकुशल कामगार हे जास्त श्रमाचा वापर कराव्या लागणाऱ्या क्षेत्रात काम करतात। माहिती तंत्रज्ञान उद्योगात शिक्षणाला खूप महत्व असते। विशिष्ट पात्रता पूर्ण केलेले व विशिष्ट कौशल्य प्राप्त असलेल्या व्यक्ती या क्षेत्रात काम करतात। माहिती तंत्रज्ञान या उद्योगात तांत्रिक माहिती शोधणे, मिळविणे, त्या मिळविलेल्या माहितीचे योग्य प्रकारे विश्लेषण करणे, ती माहिती साठवून ठेवणे, ती माहिती आलेखांच्या स्वरूपात मांडणे, त्या माहितीची ज्यानुसार मागणी असेल त्यानुसार ती आवश्यक त्या ठिकाणी पुरवणे इत्यादी कामे केली जातात। ही सर्व माहिती इंटरनेटच्या आधारे संगणक, मोबाईल इत्यादी साधनांद्वारे हाताळली जाते, तसेच या साधनांमार्फत इतरांपर्यंत पोहोचवली जाते। ही सर्व कामे पूर्ण होण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या संगणक प्रणालीची गरज असते।
ती संगणक प्रणाली निर्माण करणे हा सुद्धा या उद्योगाचा एक प्रमुख भाग आहे. आजच्या युगात संगणक व तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय. वेगवेगळ्या प्रकारची अफाट माहिती संगणकात संग्रहित करून ठेवली जाते व त्या माहितीचा गरजेनुसार जगभरात वापर केला जातो. संगणक व इंटरनेट यांमुळे जग अगदी जवळ आले आहे.